नमस्कार, माझं नाव पायल सुरसे, मी इयत्ता 9 मध्ये शिकते व माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्रशाला अंधारी. मी हा विषय का घेतला तुम्हाला सर्वप्रथम हे सांगते. माझ्या विषयाचे नाव ऑटोमोबाईल आहे. आम्ही जेव्हा 8 होतो आम्हाला तेव्हा माहिती झालं की पुढच्या वर्षी म्हणजेच 9 एक वेगळा विषय येणार आहे, म्हणजे मल्टी स्किल किंवा ऑटोमोबाईल. त्याच्यातून आम्हाला एक विषय चूज करायचा होता, तर आम्ही ऑटोमोबाईल विषय हा चूज केला कारण की आम्हाला त्या क्षेत्रात जायचं आहे पुढे चालून. त्या क्षेत्रात खूप काही वेगवेगळं शिकण्यास मिळालं आम्हाला व आमचे सर आम्हाला खूप व्हिजिटला पण येतात. आम्ही खूप गाड्या खुलल्या वगैरे, त्याचे नट्स बघितले, एअर फिल्टर, इंजिन, गाडी आपण गाडीत बसून बघतो आणि मध्ये काय मध्ये कशी प्रक्रिया घडते आपल्याला ते तर काही माहिती नाही. ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. त्यापैकी आपण इतिहास बघून घेऊ. सर्वप्रथम आजपासून साडेपाच हजार वर्षापूर्वी चाकाचा शोध लागला इराकमधील मेसोपोटेमिया शहरात. तिथे ते असं मानलं जातं, ऑटोमोबाईलचे जनक कार्ले त्यांना मानले जात कारण की त्यांनी स्वतः पहिल्यांदा गाडी बनवली. त्यांची गाडी काही कारणामुळं रस्त्यावर येऊ शकली नाही कारण की त्यांची काही अडचण असू शकते. त्याच्यानंतर 2-3 वर्षानंतर त्यांची बायको म्हणजेच बर्था बेन यांनी गाडी रस्त्यावर आणली. आपण तर गाडी वरतूनच बघतो, आता त्याच्यामध्ये काय प्रक्रिया घडते ते मी तुम्हाला सांगते. सर्वप्रथम आपण फ्युल टँक मध्ये फ्युल टाकतो. फ्युल आपण म्हणजेच पेट्रोल डिझेल टाकतो. ही गाडी पेट्रोलची आहे. ते पेट्रोल याच्यामार्फत म्हणजेच पेट्रोल पंपच्या मार्फत कार्बोरेटरकडे जाते. मग एअर फिल्टर काय करते, ते एअर फिल्टर ते काय करते, वातावरणातून जी अशुद्ध हवा आहे ते घेते व त्याला फिल्टर करून शुद्ध करते व त्याच वेळेस एअर येते व पेट्रोल येतं. त्यांचे मिक्स म्हणजे त्यांचं योग्य प्रमाणात मिश्रण होते. मग ते म्हणजे ते इंजिनकडे जाते. त्यावेळेस इनलेट वॉल्व घडतो, ते त्याच्यामध्ये जातं, प्रक्रिया घडते. म्हणजेच हे सिलेंडरमध्ये असतं, त्याची किंवा त्याची खालीवर किंवा बाजूबाजूला किंवा गोल सर्क्युलर मोशनमध्ये त्याची प्रक्रिया घडते. त्यावेळेस सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर एक्सर म्हणजे 4 वेळेस ते पिस्टन खालीवर किंवा आजूबाजूला किंवा गोल याच्यात होतं. आणि त्यानंतर लास्टला एक्झॉस्ट वॉल्व उघडतो. ते जे अनविल म्हणजे जे अज्वलित घटक आहे ते बाहेर पडतात. ते सायलेन्सरच्या मार्फत बाहेर पडतात. ते सायलेन्सरच्या मार्फत बाहेर पडतात व त्यालाच आपण प्रदूषण असं म्हणतो. आपण जर आपण प्रदूषण कमी करायला पाहिजे त्यासाठी आपण ई व्हेकल वापरायला पाहिजे किंवा जे CNG गॅस किंवा गॅसवरच्या ज्या गाड्या असतात त्यांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. जास्तीत जास्त म्हणजे कमी वेळेत आपल्याला समजा थोड्याच दूर जायचं असेल तर तिथे आपण चालून जाऊ शकतो. गाडीची काही गरज नाही आहे आपल्याला.